चित्राचे हे रंग भरपाक आज वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन दर वर्षाक हे चौथे वर्ष ह्या एंटरटेनमेंट सोसायटीक आपले रंग भरत असा आणि ह्या रंगान गोयचे जे वॉटर कलर आर्टिस्ट जे असत जे वडले साहित्य जे भारतीय लेवलीचे साहित्य हेजे पासून कोणाच्या चित्रकारापासून तो सफल लेवलीचे साहित्यिक जे हे असत कोण ते चित्रकार जे असत त्यांचे सगळ्याचे एक तरेचे दालन आम्ही वर्षानुवर्ष हांगा एक आमचा एक वर्सुकी दीस असं म्हणल्या जाता तो मनयतात आणि ह्या वर्सुकी दिसाक मुद्दाम हाजीर आशिल्ले आयज आमचे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांच्या हांव येवकार दिता हांव मागता आमच्या कालिदासा कडेन की तांकां फुलांनी येवकार दिवचो तशेंच आमची एंटरटेनमेंट सोसायटीची उपाध्यक्षा आमची डिलाय लोबो हांगा आसा तांकांय येवकार दिवपा खातीर हांव मागता रुपाली कडेन आमच्या एंटरटेनमेंट सोसायटीचे जे सभासद आसात ज्यांच्या पुस्तार आम्ही हे सगळे आर्ट दालन आज उभी केला आणि दर वर्षा आमकां बरो तरेचो सपोर्ट दिवपी आमचो शर्मद रायतुरकर आमचो क्लासमेट म्हणला जाता आमचो जिवाभावाचो मित्र म्हणला जाता हेही आसा तांकांय हांव हे दिवपाक मागतां स्मिता कडेन की ताणें फुलांचो हे दिवचो पयली आमी चित्रकलेचे प्रदर्शन पळोवचे पयली हांगा दिवली पेटयले प्रिन्सिपल काउंट करया आणि त्याचे नंतर बाकीचे भाषण जातली हांव मागता काही मनशाचो जन्म त्या त्या कामां करपा खातीर आसता आनी ताचे खातीर एक पॅसन आसप हें खूब म्हत्वाचें आसा मनशान बरेचशे जाणांक इश्टकुटुंबाचें वेसन आसा बरेचशे जाणांक वेगळे वेगळ्या कामाचें वेसन आसा पूण हें वेसन जें आसा पळय तें खूब म्हत्वाचें आसा आनी ताचे खातीर शाणे मनशान पिशे जाऊन मुखार वचप हे तितलेच म्हत्वाचे आसा आणि हे जे आम्ही सबंद जे काळाचं पेंटिंग जे पळयलेले आसा ते पेंटिंग फक्त पिशेत लोक करपाक शकतात आणि शाणे लोक ते पळोवन तांची वाहवा करतात हे आजच्या ह्या एकंदरीत पेंटिंगाच्या माध्यमातल्या आज दिसून येतो कारण जो वेळ जो जाय पडटा जी नजर जी जाय पडटा ती नजर खूब म्हत्वाची आसा
पण हांव सदांच म्हणटा ज्या ज्या कडेन एक कॉमन सर्वसामान्य मनीस विचार करपाची तेजी क्षमता सोंपता थंयच्यान असे तरेचे आर्टिस्ट किंवा लेखक किंवा कवी हो विचार करपाक शकता ते अशे थोडीच अशी कलाकार आसात. तातूंतली एक कला म्हणल्यारूच आमची पेंटींग आणि तातूंतल्यान सगळ्यांत चड डिफिकल्ट अशें म्हजे इश्टान म्हणिल्लें आसा तें म्हणल्यारूच वॉटर कलर. बरेचशा कलाकारांची जो पर्यंत पॅशन आणि जो पर्यंत आपण ते मनातल्यान जो पर्यंत आम्ही घेना तो पर्यंत बेस्ट डिलिव्हरी आणि खंयचो एक रसिक जन त्याच्या फाटीचे हात दिवपाक शकना किंवा त्याची शाबासकीची थाप दिवपाक शकना. आणि ज्या वेळाचेर असे कलाकार जेन्ना सरकार हे वेळांतल्यान हांव उलयतलो त्या वेळाचेर एक गोष्ट आम्ही सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय. सरकार जे रॉ जे टॅलंट जे आसा किंवा सरकार सोडून एनजीओस म्हणून म्हणा रॉ टॅलंट टॅलंटा कडेन केन्नाच लक्ष बसना. पण त्या रॉ टॅलंट जेन्ना फायन टॅलंटा भितर कन्वर्ट जाता आणि ताची प्रशंसा जाता त्या वेळाच्योच प्रत्येक जो एक व्हिवर असो न्ही तो मागीर ताका शाबासकीची थाप देणार असो न्ही ताचे सातत्यान मनन ही सगळ्यो काही गोष्टी करतात. आणि म्हणूनच ज्या वेळाचेर आम्ही सरकार म्हणतात प्रत्येक फ्रेटर्निटी जी आसा जी फिल्ड जी आसा तांकां हो आश्रय किंवा आधार हो जायच पडटा. कारण गोंय सारखे इल्लेशें राज्य आज कलेच्या मळाचेर खूब मागीर आसा. फक्त गोंया पुरतेंच न्ही तर हांव तर परत एकदां परत परत हांव वारंवार रिपीट करता नॅशनल गेम्साच्या मळाचेर सुद्दां आमी हेंच रिपीट केल्लें आसा की कलेच्या क्षेत्रांत भितर गोंय ही आमची भारताची राजधानी आसा हे हांवें सातत्यान वारंवार आयिल्लो आसा. आणि म्हणूनच राजधानी आसा म्हणूनच आमचे टिकले सारखेलें गोंय आज जगाच्या नकाशाचेर परजळलेले आसा. आणि म्हणूनच ह्या संस्कृतायेक खूप व्हड आणि एक उंचायेचेर पाविल्ले आसा. ज्या तरेन गौरीश बाबान आणि कालिदास सतरडकर ज्या वेळाचेर फाटलेच वर्स ह्या अशाच तरेच्या एग्जिबिशना खातीर हांव आयिल्लो त्या वेळाचेर हांवें सांगिल्लें आशिल्लें आरे तुमी कसो खर्च बीन कसो बॅर करता. ताणें एका म्हाका सांगून आशिल्लें की बाबा तुमी खर्च आमकां दी बीन न्हू आनी एक उपाय सांगिल्लो आशिल्लो. पण जशें ताणें आपली डिफिकल्टी सांगिल्ली आसा पण ह्या पावटी एप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कशें आसली जो पर्यंत संपर्क एप्रोच ह्यो सगळ्यो काही गोश्टी जायना तो पर्यंत त्या कलाकारांक वास्तविकता कितें जाय हेंवूय आमकांय तो पर्यंत जमना. आणि म्हणूनच अशे तरेच्यो ह्यो काही गोष्टी हे करपा खातीर म्हणजे फाटल्या दोन दिसा पयलू म्हजे कडेन थोडेशे पेंटिंगाचे एक लोक आयिल्ले आशिल्ले आणि वी हॅव ऑल्सो डिसायडेड टू हॅव अन एग्जिबिशन इंटरनॅशनल एग्जिबिशन हे भायले आपल्या राज्यांचे आणि आंतरराष्ट्रीय पावण्या वेल्याच्या कडेन आर्टिस्ट येऊन आम्ही एक एग्जिबिशन घेवपाचे. कारण ते गिव्ह अँड टेक एक्शन म्हणजे एक्सचेंज जो प्रोग्राम जो आसा तसो एक करपाचो आम्ही ऑलरेडी निर्णय घेतिल्लो आसा. डेफिनेटली वॉटर कलर असोसिएशन सुद्धा बी अ पार्ट ऑफ दीस आणि इट इज माय डिपार्टमेंट इज गोइंग टू टेक केअर अँड टेक दीस इनिशिएटिव्ह असो काही गोष्टी आम्ही आज एक निर्णय घेतिल्लो आसा. पूण ज्या वेळाचेर आम्ही ह्या सभागृहांत हांव आयलो मन खूब भरून येता. अक्षरशा ही जी पेंटींग जी आसा खास करून आम्ही मॅडमांनी हांव उलयताली एक ल्हानसो भुरगो एक शिताचो गोटो उणी जी आसा पय न्ही ती घेवन एक पोर्ट्रेट केल्ली आसा तिका भाशा जर उरली जाल्यार खुबशे आमी अर्थ तातूंतल्यान आमी डिरायव्ह करपाक शकता. म्हणून ज्या चित्रकारान ही सगळे चित्र ते रंगयलेले आसात ताजे तकलेन कितले कितले थॉट्स आयिल्ले आसात. कारण जो पर्यंत मनीस विचार करना तो पर्यंत मनशाची जी नजर जी आसा कारण हांव स्वता इंजिनियरींग बॅकग्राऊंड आसा आमी सगळे जे कितें आसा ते लायनीचेर आनी ड्रॉइंगाचेर उलयतात ती नेवर स्पीक्स वीथ इच अदर अवर ड्रॉइंग स्पीक्स. तशेंच तरेचें हें पेंटींग जें आसा पळय त्या मनशाची माणुसकी ताजी इमोशनलिटी तो कितले गहन परिस्थितीं भितर वागता अशे तरेचे लोक आसात हें सगळें त्याच बरोबर निसर्ग कसो आसा निसर्गा कडेन आमी कशें वागपाक जाय तसो अर्थ आमी निसर्ग कसो वागपाक ह्यो सगळ्यो काही गोश्टी ह्या वेगळ्या वेगळ्या माध्यमांतल्यान ह्या सगळ्या चित्रकारांनी आपल्या स्किलीचे द्वारे आज दाखयलेले आसात. त्या सगळ्या चित्रकारांचे हांव मनापासून अभिनंदन करतां तांकां मुखावयले हांव वाटचालीक हांव शुभेच्छा दाखयतां. तशें आमच्या दिलायला मॅडमीन म्हणिल्लें आसा
जे जे काही गोष्टी इनएसटीच्या माध्यमातून तुमका आधार करपाक जाय हे हांव सातत्यान वारंवार सांगिल्लो आसा. म्हजे खात्या कडेन आयल्लो किंवा म्हजे कडेन एक केल्लो कलाकाराक हांवें केन्नाच ना म्हणलें ना. बरोबर आमचे बोरकार साहेब, केन्नाच ना म्हणलें ना. ज्यो ज्यो काही गोष्टी करपाक थोडोसो तुमचो प्रोसिजर लागता, त्या बगर आम्ही त्यो काही गोष्टी स्किपूय करपाक शकना, कारण इट्स टॅक्स पेयर्स मनी आसा. आणि म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोष्टी तुम्ही करच्यो आणि अशी बरी तरेची एक्झिबिशन तुम्ही करून लोकांक आणि जे आर्टिस्ट जे आसात, जसे तुम्ही म्हणिल्ले आसात की आमच्या एका कलाकाराक दिसता की म्हजो एक खंय तरी पेपराचेर फोटो येवपाक जाय, हांव खंय तरी मिडिया भितर एक पलजळपाक जाय. आणि म्हणूनच एक अशे खूप कलाकार आज खाची खाचीनी आसात. ज्या वेळाचेर आम्ही खंय तरी एका चतुर्थीच्या निमित्तान किंवा वेगळ्यावेगळ्या कार्यक्रमात वतात, त्यांच्या रांगोळीच्या माध्यमातून आम्ही पळयतात, त्याच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून पळयतात, पण त्यांना असो तरेचो प्लॅटफॉर्म आज केन्ना मिळत ना. पण ज्या वेळेचेर हो प्लॅटफॉर्म जेव्हा सक्षम जातो, हो घट्ट जातो, त्या वेळेचे नवे नवे कलाकार आज जुटतले. आणि म्हणूनच जो इनिशिएटिव्ह तुम्ही प्रत्येक जो संडेक जो घेतिल्लो असा आणि तो आउटडोर पेंटिंग करून ज्यो काही गोष्टी तुम्ही तुमचो जो जो वेळ जो असा आणि नवे किती ह्या रंगां भीतर आपल्या जीवना भीतर रंग भरोवपाक जो प्रयत्न केलेला असा, तर खूप टॉकनाईस्पद असा. आणि अशा वेळाचेर हांव तुमकां परत एकदा अभिनंदन करतां, तुमकां शुभेच्छा व्यक्त करतां. आणि जे जे म्हजे खात्याच्या अंतर्गत ज्यो ज्यो काही गोष्टी आधाराची गरज असतली ती सदांत दिवपा खातीर हांव तयार आसा, आसतलोय आणि आशिल्लो बी तुमकां सगळ्यांक देव. आयज वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा हांगा एग्जिबिशन दवरला आपल्या आर्टाचे. आणि आमच्या मध्ये आमचो मिनिस्टर फॉर आर्ट अँड कल्चर बाब गोविंद गवडी, आमचो बाब शर्मत, बाब कालिदास, ऑल द आर्टिस्ट प्रेझेंट हियर, प्रेस मिडिया अँड माय डियर फ्रेंड्स. आताच बाब शर्मदान, बाब कालिदासान सगळे तुमकां माहिती दिल्या वॉट आय कॅन डू एज अ वायस चेअरमॅन. आय कॅन ओन्ली से की तुमकां जेन्ना जेन्ना हांगा कसले इव्हेंट आहा आनी तुमकां दिसता की तुमकां हो प्लेस जाय, प्लीज लेट मी नो वेल इन एडवान्स अँड दीस प्लेस वील बी अवेलेबल फॉर माय गोवन आर्टिस्ट. आमी गोंयकारांक कलाकारांक हेल्प करचे ना आनी कोणाक हेल्प करतले. सो अँड एज रायटली सेड आर्टिस्ट फर्स्ट द थॉट हॅज टू कम वॉट यू आर गोईंग टू प्रेझेंट ऑन द कॅनवस अँड देन दॅट टाईम एनर्जी स्पेंड टू मेक ब्युटिफूल आर्ट कितलोच टायम लागता. बाब कालिदासान सांगला ते प्रमाणे ते आयतारच्या आयतारा मेवता, बट बिसायड्स दॅट आय एम शुअर इट्स अ मेडिटेशन. यू हॅव टू मेडिटेट वॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट ऑन युअर कॅनवस. या दोज राईट थॉट्स, दॅट राईट एनर्जी, या अँड दॅट राईट एनवायरमेंट, या दे आर रिअली ब्लेस्ड. कोण अर्धे अर्धे आर्टिस्ट आमचे प्रोफेशनल कोर्सीस करतात. साम आर इन बिल्ट देवान गुणांनी बोललेले म्हणले खूप जण असलेले विदाउट गोईंग टू एनी प्रोफेशनल कोर्स दे आर जस्ट ब्लेस्ड ब्लेस्ड अबांडंटली बाय ऑल मायटी म्हणटा पळय ते तसले कलाकार. सो वी आर लकी टू हॅव यू ऑल, या अँड दीस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म जे 54th इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हांगा आहा, आमच्या गोंया आहा आणि हांगा पणजे आमच्या आयनॉक्स कोर्टयार्ड. सो हांव सगळ्या गोंयकारांक आयच्या दिसा उलो करता, सगळे आमच्या गोंयकारांक स्पेशली आखो जग हांगा येयल्लो आहा, पूण तुम्ही येयात आमच्या गोंयकार. यू ऑल शूड कम अँड एन्जॉय दीस दीस ब्युटिफूल सेटअप ऑल ओवर इन पेनियम स्पेशली अँड ऑल ओवर गोवा ऑल्सो. हियर वी हॅव स्क्रिनींग ऑफ द बेस्ट ऑफ मुवीज, जगांतले बऱ्यांतली बरी पिक्चरां हांगा स्क्रीन जातात आमच्या आयनॉक्स पर्वरी, आयनॉक्स पेनजीम, सम्राट आणि आमच्या अशोक थिएटरात. Besides that, we have outdoor screening of movies at Miramar Beach, at Anjuna GDDC Parking, Anjuna Beach, and Ravindra Bhavan Margao.
बिसायड्स डेट आमच्या ईएसजी ऑफिसाच्या फुडल्यानूच प्रोमिनाद हा थंय सो लायव एंटरटेनमेंट एंड वेरियस स्टॉल्स यू ऑल जस्ट हॅव टू कम एन एक्सपिरियन्स या एंड द ओपनिंग सेरेमनी तुम्ही पळले बऱ्यातले बरे फिल्म स्टार्स आर हियर राईट नाव इन गोवा या टुडे पंकज त्रिपाठी हॅड कम येस्टरडे सलमान खान वॉज देअर हिट हिरोईन आमची मधुरी दीक्षित आणि शाहिद कपूर एव्हरी वन ही इज हियर इन गोवा सो आताच थोडे दीस पहिले अंडर द एबल लिडरशीप ऑफ आर सी एम आणि आमचा स्पोर्ट्स मिनिस्टर नॅशनल गेम्स गोवा हेल्ड इन गोवा हा अख्ख्या देशातले बरे बऱ्यातले बरे स्पोर्ट्समॅन हांगा येले आणि आपली कला दाखवली आता अख्ख्या जगातली फिल्मां हांगा गोंया स्क्रीन जातात सो आमच्या गोंयकारांनी हे चान्स मीस करप ना सगळ्यांनी ऑनलायन येवंक डेलिगेट जावन येवंक जाता www.ep.gova.org हेजेर ऑनलायन तुमी डेलिगेट म्हणून येवंक जाता बिसायड्स डॅट जी आमची स्टुडंट्स आहात दोस आर एफिलिएटेड टू दीस फिल्म इंडस्ट्री सम मास कम्युनिकेशन कितें ह्या फिल्डांत तुमी कितें कोर्स करतात जाल्यार तुमकां एंट्री आय मीन डॅट ऑनलायन रजिस्ट्रेशन इज फ्री ओनली युअर स्कूल ऑर युअर कॉलेज हॅव टू गीव अ सर्टिफिकेट सेईंग दॅट यू ऑल आर डुईंग सम कोर्स अफिलिएटेड टू फिल्म्स तुमकां फ्री आहा येयात आनी हेजो आनंद घेयात सो आय वन्स अगेन इनवायट असोसिएशन फॉर इनवायटींग मी आय थँक यू ऑल आनी तुमकां जेन्ना जेन्ना हे हॉल जाय यू आर प्लीज पूट इन युअर रिक्वेस्ट माय हॉल वील ऑलवेज बी देर फॉर यू बट पूट इट इन एडवान्स कित्याक आमची हांगा खूब एग्जिबिशनां जातात एन्ड आय विश ऑल ऑल द वेरी बेस्ट आनी आमचे शिवोली कॉन्स्टिट्युएंसी आहा आनी कलांगूट कॉन्स्टिट्युएंसी आहा सो इफ यू आर प्लॅन टू कम देर ऑन एनी साइड देट या आज इज अ पोस्टल बेल्ट एनी टाइम यू आर वॉन्ट टू कम देर अबाउट दीस टू कॉन्स्टिट्युएंसीज आय कॅन स्पीक आय वील बी देर फॉर युअर येस थँक्यू वेरी मच गॉड ब्लेस युअर थँक्यू वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन जे आसा पळय तेतून जे आर्टिस्ट आसात तेतून प्रोफेशनल अशें ना म्हणजे आमी म्हणटा की डिग्री आसलेले सर्टिफिकेट पळोवन आमी कोणाक घेयना आमी काम पळयतात आनी त्या मनशाक आमी कितें करतात की आमचे कडेन चार पेंटिंगां धाडची सो डॅट आमकां तेजेर कळटा की तो खंयच्या हेचेर स्टँड आसा अकॉर्डिंगली वी एड देम टू द ग्रूप आनी आमी एक्टिविटीज करतात ती संडेज करतात फक्त संडेज आनी तशेंच आमी वर्ल्ड वॉटर कलर डे आसा तो मंथ सेलिब्रेट करता तेन्ना प्रायसीस दवरता आमी अशें करून ही आमची एक्टिविटी जाता आमी गोंयान विविध ठिकाणी वचून आमी ऑन लोकेशन पेंटिंग्स करतात आनी हे अशें आसतात की लोकेशनां अशीं आसता की युनीक लोकेशन्स आसता मार्केट प्लेस आसता म्हणजे गोंयचे आमचे जे फेमस जे टॅम्पल्स चर्चीस ह्या लोकेशनाचेर वचून आमी सिलेक्ट करून आमी इंटिमेट करतात ग्रुपाचेर अकॉर्डिंगली आमी एकठांय जातात आनी 12-1 पर्यंत आमी सोपयतात सगळे वी टेक अ ग्रूप फोटो हे फोटोज हांगा डिस्प्ले घालायचा एक्टिविटीज यू कॅन सी हियर आनी ह्या एका अशें की आमी स्वताहून इंडिविज्युअली आमी वॉलंटरिली आमी च्या जावं सामोसा कितें जाय पळय ते सगळ्यांक पयसुल्ल्यान लोक येतात आनी गोंयभरचे सगळे लोक आसात हांगा जे पार्टिसिपंट्स आसात तेंकां आमी रिफ्रेशमेंट म्हणून आमच्या स्वतःच्या हितून हे करतात सो दॅट आमचो मोटीव आसा ह्या ग्रुपाचो की आर्टिस्ट जो आसा तितून कंटिन्युटी उरची आनी तेंच्यांनी फुडें वचून बरें काम करचें आनी वी आर ट्रायींग टू प्रोमोट दॅम आनी सांगपाचें म्हटल्यार अंबिका मॅडम म्हणजे मृणाल वाळके जे जनरल मॅनेजर आसा ते अवेलेबल ना हांगा तसोच शर्वत आनी सगळे जे आमचो सी एम पासून लास्ट मेंबर सर गोविंद सर गोविंद गावडे सर हे आमचे फाटसून आतां ऑलवेज आमकां सपोर्टूय करतात जेन्ना आमी तेंचे कडेन प्रोपोजल घालतात हे असले प्रोपोजल की आमी चार दीस पासून उरले आसतना सुद्दां अमिका अशें आसा चल तूं कांय भिनाका तुका मेळटली गॅलरी आमकां बरें दिसता आनी आमकां अशें जाय की दीस इज द ओन्ली ऑपोर्च्युनिटी आमकां हांगा मेळटा की जे आमचे ग्रुपाचे वर्क आसा ते हांगा डिस्प्ले जाता सो हो एक आमचो मोटीव आसा आनी आमी अशें न्ही की पावसान पासून आमी बंद करता अशें न्ही एक्टिविटी आमची चालू उरता वी प्रोवायड रेफरंसीस आमी चित्र दितात सो त्या चित्रा वयल्यान तेंच्यांनी ड्रॉइंग करचें
आनी देव बरें करें म्हणटा गोमंतकाचें की तेणी आमकां एक स्पेस दिल्लो आसा आर्टिस्ट ऑफ द वीक म्हणून एवरी ट्युजडे त्या आर्टिस्टाचे पेंटींग तेजेर येता सो देट तेकाय दिसचें की बाबा आय एम स्टँडींग समवेअर आमी सिलेक्ट करता तें पेंटींग बेस्ट पेंटींग आवट ऑफ देट ग्रूप देट हे विकाचें टू द प्रेस आनी नेनेश मोगी जे आसा जे रायटर ते आमकां आमी तेचे कडेन कॉर्डिनेट करून आमी ते हे करता इतलीच हांव म्हायती दिता आनी मागता सरां कडेन जावं जे हांगा बसल्या बद्दल सो देट आमकां आनी प्रोत्साहीत करचें आनी हेल्प करचें सो देट वी ग्रो गोवन आर्टिस्ट भायर जसो की सर गोविंद सर म्हाज्या एग्जिबिशनाक लागून जहांगीरान म्हजें एग्जिबिशन आसलें सो म्हाका इतलें प्राउड फील जालें की सर मुद्दाम म्हज्या एग्जिबिशनाक लागून येयले जशें की गौरी सरान पासून खूब म्हाका हेल्प केलो की गोविंद सरा कडेन कॉर्डिनेट करून आयज म्हाका सर पर्सनली वळखता तुका फोन केलो घालतास येता मरे म्हणटा म्हाका खूब बरें दिसलें की सर म्हाका वळखता ओके हांव सरा कडेन प्रपोजल घातलो की जशें की कर्नाटकान जे आर्टिस्ट आसात तांकां 75,000 दिले गेले वयता आर्टिस्टांक दुसरे कडेन एग्जिबिशन घालचें म्हणून आनी तशेंच गोंयान आर्टिस्ट आसा पळय कर्नाटकाचे आनी ते हांगा एग्जिबीट करता आपले वर्क आमकांय बी तशेंच कितें तरी एक प्रोपोजल सो देट आमचे ग्रुपाचे आर्टिस्ट फुडें वयचे गोंयचे आर्टिस्ट थँक्यू देव मानादीक कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद बाब गावडे आमची ईएसीच्यो उपाध्यक्षा मॅडम डिलायला आनी सगळे वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवाचे सगळे तुम्ही वांगडी म्हजो इश्ट गौरीश वेर्णेकार कालिदास आनी हांवें 5 वर्सां शेद्रा शेद्रा एक पाक म्हणना कारण वेगळे वेगळे आसताले आमचे शेद्रा शेद्रा आमी 5 वर्सां बरोबर शिकल्यात आमकां ल्हानपणान एक काणी सांगताले की तो तांब्यो खंय कंटिन्युअस घासलो ना जाल्यार तो काळो पडटा ताजो तांब्यो चकचकीत उरला म्हजो मातसो काळो पडला पूण बरोबर आमी शिकिल्ले पूण तुमी जे आज प्रयत्न करतात आनी आयताराक आयताराक दर आयताराक आनी कंटिन्युअस म्हणजे पावस आसलो तरी भायर जरी प्लेन एअर करपाक जरी मेळना पावस आसलो जाल्यार रेफरन्स घेवन करप पूण कायद्यान हात चालू उरपाक जाय म्हणून नाल्यार हाताक कळम येता म्हाका दिसता कोणे चिरागान न्ही ती कळम बरी काडल्या पूण हाताक कळम येवंक जायना मनशाच्या आनी ताका लागून कंटिन्युअस प्रॅक्टीस चालू उरप हें तितलेंच गरजेचें आसा आनी तें तुमी सगळें मेळून करतात म्हणून तुमकां सगळ्यांत पयलीं ताळयो फावता कालिदास सदांच म्हणटा की वेगळेवेगळे मिडियम आसतात पेंटिंगाचे तातूंत भितर वॉटर कलर हो सगळ्यांत डिफिकल्ट हांव ताचेर चड सांगूंक शकना कालिदासूय ताचेर चड सांगूंक शकता म्हणजे वॉटर कलराक पुसूंक मेळना वॉटर कलराक ओवरलॅप करूंक मेळना जर एका जाग्यार जर कलर लागलो तो काडूंक मेळना म्हणजे एका वटेन लायफाचे प्रिंसिपल हे वॉटर कलर आर्टिस्ट आमकां शिकयता जे एकदां जाता तर एकदां कलर लागलो तो काडूंक मेळना आनी हे वॉटर कलर आर्टिस्टांनी तुमच्या मुखार हांगा जें प्रदर्शन केलां म्हाका दिसता आमी गोंयकारांनी सगळ्यांनी ताची तोखणाय करूंकच जाय शेवटी कलाकाराक कितें जाय आसता कलाकाराक जाय आसता तोखणाय आनी ही तोखणाय जर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जाका देशांतल्यानूच न्हय गोंयच्यानूच न्हय जगभरांतल्यान वेगळेवेगळे कलेचे क्षेत्रांतले प्रतिनिधी हांगा येतात शेवटी फिल्मूय ही कलाच ह्या कलेच्या क्षेत्रांतले प्रतिनिधी येतात तांकां आमच्या गोंयच्या कलाकारांची कला पळोवपाची संदी मेळप जाल्यार म्हाका दिसता आमच्या सगळ्या गोंयच्या कलाकारां खातीर ही सगळ्यांत मोठी ऑपॉर्च्युनिटी आसा आनीकूय बऱ्यो बऱ्यो ऑपॉर्च्युनिटी माननीय कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री तुमकां सगळ्यांक अवेलेबल करून दितल्यात तुवें जशें सांगलें की आमच्या कलाकारांक भायर वचून एग्जिबिशन बरोवपा खातीर सरकाराचो जो सपोर्ट जाय तोय बी तांणी मुद्दम हांव विनंती करता तांचे कडेन तुमच्या वतीन की तांणी हें करचें जाका लागून आमचो कलाकार हो फुडें फुडें पावण्याचेर पावचो अशें म्हणटात की घरकी मुर्गी दाल बराबर घरान न्हय घरा भायर वचून आपली कला कालिदासान जशें आज इंटरनॅशनली देशाच्या भायर वचून सुद्दां आपली कला सादर करून तोखणाय मेळयल्ली आसा अशी सगळ्यांनी मेळोवपाची गरज आसा आनी म्हाका दिसता ताका लागून वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशनाचे हांव मना काळजांतल्यान अभिनंदन करतां आनी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा म्हणून आमकां आतां मॅडम डिलायला लोगो ही बी मेळिल्ली आसा तिच्याय बी आदारान आनी तिचे इनिशिएटिवान आनीक बरे बरे प्रोग्राम तुमकां करपाक मेळचे
आणि ESG विल बी ऑलवेज देअर विथ यू असे ती सांगतलीच मागीर पूण वी विल बी देअर ऑलवेज विथ यू आमकां केन्नाय जाय तेन्ना उलो मारात वील बी देअर थँक्यू वेरी मच